माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी अतिशय आदराची आपुलकीची प्रेमाची अशी भावना व्यक्त केली होती, त्यांच्या सुद्धा भावनांना एक प्रकारे सुषमाताई आमदार यांच्या वक्तव्यामुळे ठेच पोचलेली आहे. त्यांच्यावर उद्धवजी ठाकरे साहेब कारवाई का करत नाहीत हा प्रश्न तुमच्यासारखाच आम्हाला सुद्धा पडलेला आहे. मगाशी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, वारकरी संप्रदायाबद्दलच्या ज्या भावना किंवा जे वक्तव्य माननीय सुषमाताई आमदार यांनी व्यक्त केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे, अतिशय चुकीचं आहे. धार्मिक भावना आणि अशा पद्धतीनं आमच्या हरिभक्तपरायण समाजातल्या लोकांच्या भावना, वारकरी संप्रदायातल्या लोकांच्या भावनांना ठेच पोचणारं, त्यांच्या अंतकरणाला दुःख देणारं आहे. आम्हाला असं अपेक्षित होतं याच्या अगोदर वारकऱ्यांच्या बद्दल, पंढरीच्या वारीबद्दल माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी अतिशय आदराची आपुलकीची प्रेमाची अशी भावना व्यक्त केली होती, त्यांच्या सुद्धा भावनांना एक प्रकारे सुषमाताई आमदार यांच्या वक्तव्यामुळे ठेच पोचलेली आहे. त्यांच्यावर उद्धवजी ठाकरे साहेब कारवाई का करत नाहीत हा प्रश्न तुमच्यासारखाच आम्हाला सुद्धा पडलेला आहे. असं वाटतंय आता की ज्या शैलीमध्ये सुषमाताई आमदार यांचं वक्तव्य आहे, आता मगाशी मी म्हटलं तसं एक प्रकारे शिवसेनेमध्ये, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उद्धवजी साहेबांच्या नंतरचं महत्व हे सुषमाताई आमदार यांना मिळालेलं आहे. संजय राऊत साहेबांना सुद्धा ओव्हरटेक करून सुषमाताई आमदार पुढे गेलेले आहेत. याच्यासाठीच का काय मग उद्धव ठाकरे साहेब ठाकरे सेनेमधनं श्रीमती आमदारेताईंवर कारवाई करत नाहीत का, असा प्रश्न आम्हाला सुद्धा पडलेला आहे.